त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. सर्वांकडे पुरेसा कोटा आहे, चुरस निर्माण करण्यामध्ये तथ्य नसल्याचंही बावनकुळे म्हणाले. अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत. विनायक, संदीप, आपण जर पाहिलं तर भाजपकडून 3 उमेदवार जे आहेत ते राज्यसभेचे जाहीर करण्यात आलेले आहेत. काँग्रेसचा 1 उमेदवार आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेचा 1 उमेदवार, शिंदेचा आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचा 1 उमेदवार आहे. 6 जागांसाठी ही निवडणूक होते, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीने अतिरिक्त उमेदवार जो आहे तो दिलेला नाहीये, त्यामुळे भाजप सुद्धा अतिरिक्त उमेदवार जो आहे तो देणार नाही अशी भूमिका जी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेत व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कुठेतरी चुरस निर्माण करून काही उपयोग नाहीये. जर निवडणूक समतोल राखून किंवा सलोखा राखून होत असेल, तडजोड न करता होत असेल, तर बिनविरोधच ही निवडणूक होईल असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे भाजप आता 14 उमेदवार देणार नाही हे जवळपास निश्चित आहे. अगदी विनायक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतो राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. बिनविरोध असं मला वाटतंय, कारण सर्वांकडेच आपापला कोटा आहे आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करून उगीच महाराष्ट्राला पुन्हा वेगळ्या दिशेकडे नेण्यापेक्षा जर सर्वांकडेच आपापला निवडणूक जिंकल्याचा कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही.